भिंतीच्या वादातून दोन गटामध्ये झालेल्या हाणामारीत 5 जण जखमी झाले आहेत. जुनी लक्ष्मी चाळी इथं सोमवारी दुपारच्या सत्रात हा प्रकार घडला. जुनी लक्ष्मी चाळी इथं भिंत आणि बांधकामाच्या वादातून हाणामारीची घटना घडली. या हाणामारीत दोन्ही गटाकडील 5 जण जखमी झाले आहेत. नागेश शुक्राचार्य म्हस्के, अतुल शुक्राचार्य म्हस्के आणि ज्योती दत्तात्रय म्हस्के यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. 20 ते 25 जणांनी येऊन मारहाण केल्याची माहिती नागेश म्हस्के यांनी दिली. त्याचं घर आहे त्यांच्या शेजारी. त्याच्या सामायिक भीतीवरनं झालेलं आहे भांडणं झाल्यावर त्यांना सांगितल्यावर त्यांनी 20-25 जण पैलवान लोक आणून घरात घुसून वडिलाच्या अंगार, आईच्या अंगार, वहिनीच्या अंगार मारहाण करून, भावाला मारहाण करून, मला मारहाण करून माझ्या गळ्यातली 2 तोळ्याची लॉकेटची चेन चोरून नेली. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर मी ते शिवीरला ॲडमिट झालो आणि मुळे हॉस्पिटलला माझी वहिनी ॲडमिट आहे. इकडे रामचंद्र मेकाले यांनी म्हस्के तसंच इतरांनी मिळून मारहाण केल्याचं सांगितलं. हे भावाचं घर आहे तिथं. तर भावाच्या घराजवळ बांधकाम पाडकाम करत असताना हे शुक्राचार्य अण्णाराव म्हस्के, सचिन शुक्राचार्य म्हस्के, अतुल शुक्राचार्य म्हस्के, दत्तात्रय शुक्राचार्य म्हस्के, नागेश शुक्राचार्य म्हस्के, प्रवीण भीष्माचार्य म्हस्के, मुक्ताबाई अण्णाराव म्हस्के या सगळ्यांनी मिळून मला मारहाण केली. लाथापुट्या वगैरे मारून माझ्या डोक्यात कशंतर मारल्यामुळे मला आता चक्कर येते. इकडं साईडला बरगड्याला वगैरे लाथापुट्या मारल्यामुळे माझ्या बरगड्यात वगैरे दुखून मला दम वगैरे लागतो. आणि माझ्या कुणाचाही काय नसताना तर कुणाच्याही नावं आमच्या न घेता मी स्वतः होतो आणि त्यांनी स्वतः मला लाथापुट्याने आणि ह्याच्याने मारलेलं आहे. दरम्यान या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.